अवगी मिठाई माजी अवगी मिठाई माजी अवगी मिठाई माजी अवगी मिठाई माजी मोटनाड़ा वीर दोरी मोटनाड़ा वीर दोरी अवगी व्यापीली पंडरी अवगी I'm gonna make it.
मौलिद ज्ञानोबारायांच्या जीवनाचं वैशिष्ट्य म्हणजे की मौलिद ज्ञानोबारायांनी 18 पगड जातींना एका छत्राखाली आणलं. ज्यावेळेस जाती व्यवस्था होती त्या सगळी जाती व्यवस्था मोडीत काढून मौलिद ज्ञानोबारायांनी एकच संदेश दिला, नर नारी बाळे अवघा नारायण. आणि याच न्यायानं आज जगामध्ये असा एक पुरुष असेल की ज्याला सगळ्यांनी माऊली म्हणून शब्दाने हाक मारली. माऊली म्हणजे ज्याचं अंतकरण आईचं होतं एवढंच नव्हतं तर माऊली ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस समाजाने आतोनात त्रास दिला, किती त्रास दिला असेल तर आपण अनेक वेळा ते चरित्र ऐकलं असेल, बघितलं असेल. एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी ती ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, नाहीतर मग माऊली ज्ञानोबारायांचा हरिपाठ असेल, त्यामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी एक ब्रशब्द सुद्धा काढलेला नाही. आणि जर यदा कदाचित माऊली ज्ञानोबारायांनी एक ब्रशब्द जरी त्या मंडळीविषयी जरी काढला असता तरी यदा कदाचित ते भाषेचं वैभव ठरलं असतं. हे माऊली ज्ञानोबारायांचं संतपण होतं. आणि आज कार्तिक कृष्ण द्वादशीला माऊली ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा, या सोहळ्याचं वर्णन करायचं म्हणजे माऊली ज्ञानोबारायांना जे जे आळंदीमध्ये आले त्यांच्या त्यांच्या जीवनाला परिस्पर्श झाला असा त्यांना भास व्हायला लागला. म्हणूनच आळंदीमध्ये आल्यानंतर नुसते एखाद्याचे कपडे जरी बदलले तरी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी माऊली याच शब्दाने हाक मारत असतो. मग तो लहान बालक असू द्या, एखादा मोठा माणूस असू द्या, नाही तर वयोवृद्ध स्त्री असू द्या, प्रत्येकाला एकाच अक्षराने आवाज दिला जातो तो म्हणजे माऊली या शब्दाने. त्या सोहळ्याच्या दिवशी असं सांगितलं जातं, देवनिवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. माऊली ज्ञानोबाराय ज्यावेळेस समाधीसाठी गेले आणि त्या दिवसाच्या त्या वर्णनाची, त्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाची जेव्हा सर्व साधक मंडळी, सर्व भाविक मंडळी आतुरतेने वाट बघत असतात आणि ज्यावेळेस ते कीर्तन चालू होतंय त्यावेळेस असं सांगितलं जातंय की नदीच्या माशा घातले माजवन, तैसे जनमन काळवळे. हो, किंवा त्या नदीच्या एखाद्याने मासे मारणाऱ्याने जर त्या ठिकाणी ते माजवन घातलं तर ते माजवन घातल्यानंतर जशी त्या सगळ्या माशांची त्या तडफडणारी अवस्था चालू होते. कारण असं सांगितलं जातं की प्रत्येक जण त्या ठिकाणी जो जो त्या
सोहळ्याचं वर्णन ऐकतो तो प्रत्येक जण त्या ठिकाणी डस डसा रडत असतो. आपण रडत असतो यात नवल नाही. त्या सोहळ्यासाठी ज्यावेळेस भगवान परमात्मा आणि रुक्मिणी महासाहेब स्वतः हजर होत्या, त्यावेळेस भगवान परमात्मा रडायला लागले आणि म्हणून रुक्मिणीने विचारलं की देव का हो, माऊली ज्ञानोबा राय कोणाचे ना कोणाचे तरी नातेवाईक लागतात. निवृत्तीदादा रडतात त्यांचे भाऊ म्हणून, मुक्ताई रडते त्यांचा भाऊ म्हणून, बाकीचे सगळे रडतात त्यांचे कोणीतरी नातेवाईक लागतात म्हणून रडतात. तुम्ही का रडता? त्यावेळेस भगवान परमात्म्याचे उद्गार आहेत. भगवान परमात्मा सांगतोय, रुक्मिणी मी आत्तापर्यंत अनेक बघितले असतील पण असा योगी बघितला नाही. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयेनी, हे ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्याचे. आणि म्हणून भगवान परमात्मा सुद्धा त्या ठिकाणी ढसा ढसा रडतात. असा अवर्णनीय सोहळा, की असा एकच जगातील सोहळा असेल की ज्या सोहळ्याला कोणाची निमंत्रण पत्रिका नसते, कोणाला त्या ठिकाणी बोलवलं सुद्धा जात नाही, तरी सुद्धा त्या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक अतिशय आतुरतेने की मला मी माऊली ज्ञानोबारायांचा काहीतरी देणा लागतोय, मला माऊली ज्ञानोबारायांपासून काहीतरी मिळालंय आणि या सोहळ्यासाठी मी गेलंच पाहिजे, या अर्थ भावनेने प्रत्येक जण त्या ठिकाणी जात असतो. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा.